बघा आदिती काय चाललंय तुझं, हां जमतंय का तुला पडायची? वा आदिती, हे असं म्हणून मी आदितीला कुठे घेऊन जात नाही, हे असं गेलं की असं प्रकार चालू असतात तिचे। अगं ती किती लहान मुलगी चालवते बघ, आणि तू काय चालवतेस? नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव, तुमचं स्वागत आहे। आज आपण वेगळा टॉपिक घेऊन आलो आहोत तुमच्या पुढे। आपण नेहमीच मंदिरं, किल्ले किंवा कुठले ट्रेकिंग असेल, आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण जात असतो, पण तिथे जाण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी कॅरी करायला पाहिजे, तुमच्या बॅगमध्ये काय काय असायला पाहिजेत, सगळ्या गोष्टी आज मी ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तर आज आपण आलो आहोत डेकेथलॉनला। तर हा एक वेगळा ब्रँड आहे, बऱ्याच जणांना हा माहीत असेल, बऱ्याच जण इकडनं शॉपिंग पण करत असतील, पण मी मुद्दाम तुमच्यासाठी आज इकडे आलो आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे गोष्टी बघणार आहोत। बॅग्स असतील किंवा वेगळ्या तरीचे साहित्य असतील जे आपले स्पोर्ट्स रिलेटेड आहेत, यात्रेसाठी तुम्ही ते यूज करू शकता, ट्रेकिंगला यूज करू शकता। तर आज आदित्य आणि मी तुमच्यासाठी आपण आज वेगवेगळ्या गोष्टी बघणार आहोत। तर आज जाऊन आता आपण सगळं बघूया। आदिती काय काय बघणार आहेस तू आज? आज आपण स्पोर्ट्सचं बघणार आहोत, कारण आयुषसाठी इनडोअर स्पोर्ट्स, आउटडोअर स्पोर्ट्स किंवा वॉटर स्पोर्ट्ससाठी आपण पिकनिकला जातो, यात्रेला जातो किंवा ट्रेकिंगला जातो, त्यासाठी आपल्याला काही मिळतं आहे का कॉम्पॅक्ट असं बॅगेमध्ये सामान, ते सगळं आज आपण बघणार आहोत। आणि डेकॅथलॉनमध्ये अगदी बजेटमध्ये मिळतं, म्हणजे काही हा ॲक्च्युली चांगला पॉईंट आहे की तुमचं बजेट एकदम इथे हायची गरज नाही, तुम्ही लोअर बजेटमध्ये सुद्धा इथे गोष्टी विकत घेऊ शकतात। तर आपण त्या गोष्टी आपण बघणार आहोत। कुठनं जायचं आहे? इकडनं, येस। तर आत्ता आपण आलो आहोत डेकेथलॉन, बऱ्याच ठिकाणी ब्रँचेस आहेत। आत्ता आपण ठाण्याच्या ब्रँचला आलेलो आहोत, ठाण्याची ब्रँचचं डेकेथलॉन सगळ्यात मोठं आहे। डेकेथलॉन शॉपमध्ये तुम्ही याल तेव्हा भरपूर तुम्हाला वेगळे प्रोडक्ट्स बघायला मिळतील। आता असं तुम्हाला मी दाखवतो आहे की पाण्याची बॉटल आहे, ही तुम्ही कुठल्याही यात्रेमध्ये किंवा ट्रेकिंगला तुम्ही कॅरी करू शकता। तर या बॉटलचं सगळ्यात मेन चांगलं की प्लॅस्टिक खूप चांगलं आहे, आणि हलकंसं तुम्हाला जर दिसत असेल तर ब्लॅक कलरचं ट्रान्सपरन्सी आहे, जेणेकरून तुम्ही जरा गार पाणी तुमचं चांगलं राहतं ह्याच्यामध्ये, सनरेज लवकर पाण्याला टच होत नाहीत, त्याच्यामुळे गार पाणी पण तुम्ही थोडं कॅरी करू शकता ह्याच्यामध्ये। जी लॉक आहे ना ते एकदम टाईट आहे, म्हणजे अजिबात पाणी किंवा लिक्विड असेल ना, ताक, दूध, ज्यूस अजिबात याच्यातून लीक होत नाही। कारण मी माझ्या मुलाला आणि माझ्या जे तुला ही याच बॉटल्स देते, आणि हे बेस्ट आहे, म्हणजे ही बॉटल क्वालिटी आहे ना, ही सर्वात बेस्ट आहे। असे आपण छोट्या छोट्या गोष्टी पहिले बघूया, जेणेकरून तुम्हाला नेहमी दैनंदिन जीवनामध्ये लागू शकतात कुठेही तुम्ही यात्रा करत असताना। ग्लव्स आहेत, या पद्धतीचे ग्लव्स आहेत इकडे, बॉटलची प्राइस किती होती आदिती? 99 ऐकलंस, बॉटलची प्राइस फक्त 99 आहे। हे तर सगळ्या मॉलमध्ये दिसतातच, तर इथे वेगळ्या पद्धतीचे इथे स्पोर्ट्सचे वेगळे डिव्हिजन्स आहेत। जर तुम्हाला स्केटिंग पाहिजे तर स्केटिंगचे वेगळे डिव्हिजन्स आहेत, आईसवर तुम्हाला काही स्केटिंग करायचं त्याचे वेगळे डिव्हिजन्स आहेत, फुटबॉलसाठी वेगळे डिव्हिजन्स आहेत, असे वेगळे सेपरेट डिव्हिजन्स आहेत, ते आपण सगळे बघणार आहे आज। इकडे तुम्ही जर बघितलं इथे विंड शीटर, आत्ता जे आपल्या पावसाळ्यात जे यूज होतात ते विंड शीटर आहे इकडे। एक बॅग आहे, म्हणजे अगदी त्याची छोट्यात छोटी घडी होते आणि ती बॅग कुठेही राहू शकतो। सही सही सही, ते काढून दाखव ना आधी, ती बॅग ओपन करून दाखव ना। मस्त हलका आहे अगदी, घालून बघ तू, घालून बघ। बेस्ट आहे, आणि क्वालिटी पण बेस्ट आहे, आणि सगळ्यात बेस्ट हे मला चांगलं आवडलं की लाईट वेट आहे एकदम, येस परफेक्ट। आणि कुठेही तुम्ही बाहेर जाताना आपल्याला जास्त सामान कॅरी करायचं नसतं, वजन जास्त कॅरी करायचं नसतं, त्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे की छोट्याच्या छोट्या तुम्ही घडी करून घेऊन जाऊ शकता त्याला। सगळ्यांना लागणारी गोष्ट जी आपण कुठेही फिरायला जाताना लागतात ती म्हणजे टॉवेल, तर डेकेथलॉनचे हे एवढूसा टॉवेल आहे। आधी जरा ओपन करा,
की विविध कलर्स आहे त्याच्यामध्ये आहे, त्याला ते बाजूला करून मस्त आणि याचं फील तुम्ही जर बघितलं, तुम्हाला जर कॅमेऱ्यात दिसत असेल तर एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम लाईट वेट आहे. म्हणजे याचं अंघोळ झाल्यानंतर जी आपली पाण्याची सोक कपॅसिटी असते, ॲब्झॉर्बिंग कपॅसिटी, सगळ्यात बेस्ट आहे याच्यामध्ये. आणि याची प्राईज आहे, हा एल साईज आहे आणि याची प्राईज बाई का 399 दिलं आहे. लहान मुलांसाठी सुद्धा बघा इथे जॅकेट्स आहेत. हा डेकेथलॉनचा स्पेशल एक ब्रँड आहे याच्यामध्ये कोयचा. हे बघा इथे लावलेले आणि लोएस्ट प्राईस 499. आता पुढचं आपल्याला जे लागलेलं आहे ते ट्रेकिंगसाठी सगळ्यात उपयोगाचं आहे. जर यात्रेत तुम्ही जाल, जर तुम्ही कुठं तुम्हाला राहायची सोय मिळत नसेल, कुठेही आपल्याला झोपा लागतात चटई टाकून, तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट असलेलं इथे आहे स्लीपिंग बॅग. ह्याच्याबाई ही स्लीपिंग बॅग आहे. ह्याच्या आतमध्ये ही जी चेन आहे ही ओपन केली की आपण आत जायचं आणि ह्याच्यात झोपायचं. आणि ह्याची प्राईस बघा, ही एक आहे क्वालिटी 5,000 रुपयापासून आहे. 3499 आहे, 3,500 रुपयापर्यंत. ही 2,500 पण आहे. 2,500 ही क्वालिटी आहे स्लीपिंग बॅगची. गिरनार परिक्रमेला आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला जर जंगलामध्ये स्टे करायचं असेल तर झोपायचा आपला प्रॉब्लेम येतो. जर तंबू लागलेले नसतील तर अशा पद्धतीने स्लीपिंग बॅग तुम्ही कॅरी करू शकता आणि एकदम लाईट वेट आहे. त्याच्यामुळे छोटीशी घडी करून रोल करून पण तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये टाकू शकता ती. हे बघा आता ह्याची घडी केलेली इकडे दाखवलेली आहे. ही स्लीपिंग बॅग आहे फक्त एवढी आहे, एवढ्या ह्याच्यात त्यांनी घडी केलेली आहे. ते एवढीसं कॅरी करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्ही जर इथे बघाल तर आधी ती आपल्याला टेंट दाखवती आहे. हा इथे टेंट आहे आणि हा 2 जणांचा टेंट आहे. आधी ती आत जाऊन दाखव. सुपर. हा इथे त्यांनी लाईट लावलेला आहे पण हा एक्स्ट्रा इक्विपमेंट्स आहेत, हे तुम्हाला बाय करायला लागतील. टेंट बरोबर फ्री नाही आहे. तर तुम्ही आतमध्ये लावून असा टेंट तिथे कॅरी करू शकता. कुठेही तुम्ही ट्रेकिंग करत असाल, यात्रेला जात असाल, जंगलामध्ये तुम्हाला राहायचं असेल किंवा कुठल्याही स्पॉटला जिथे राहायची तुम्हाला सोय मिळत नाही आहे, ही अशी झीप आहे. याला इथे दरवाजा आहे याला आणि व्हेंटिलेशनसाठी इथे बघा त्यांनी नेट लावलेली आहे. काय म्हणून आणि याला साईडला विंडोज पण असतात छोट्या, त्याच्यामुळे आतमध्ये कुठलंही तुम्हाला सफोकेशन काही होणार नाही तुम्ही चेन लावल्यानंतर. आणि कॅरी करायला एकदम सोपा असतो. फक्त आतनं जे असतं ते तारेचं फक्त हे असतं. इकडनं पाहिजे तारा दिसत आहेत तुम्हाला, तिकडनं फक्त जॉईन करत जायचं आहे. मस्त. आणि हा जसं 2 जणांचा टेंट आहे, हे बघा इथे प्राईस दिली आहे. इथे 4,000 रुपयाला टेंट आहे, 5,000 रुपयाला टेंट आहे. वेगवेगळे साईजेस आहेत. हा 3 जणांचा आहे किंवा ही एक वेगळी स्टाईल आहे टेंटची. तर मित्रांनो, माझी हाईट 6 फूट आहे आणि ह्या टेंटमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतोय म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल. टेंटच्या आतमध्ये झोपून दाखवतो. एवढी आरामात झोपता येते. आणि सगळ्यात चांगलं वाटतंय की तुम्हाला आतमधल्या सिक्युअर वाटतं, आतमध्ये कुठेही तुम्ही टेंट लावू शकता. हा आणि हा जो आता आपण टेंट बघतोय मागे, हा सगळ्यात मोठ्या स्टाईलचा टेंट आहे. नेहमी आपल्याला बाहेर जाताना जे लागतात ती म्हणजे बॅग. तर वेगवेगळ्या साईजेस इथे अवेलेबल आहेत. सगळ्यात छोटी साईज हे बघा, ही छोटी साईज आहे. थोडी छोटी साईजची बॅग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कॅमेरा, पैसे तुम्ही कॅरी करून पटकन जाऊ शकता बाहेर. आणि याची प्राईस फक्त 199 रुपये. अशी छोट्या साईजची बॅग आहे. इथून जर तुम्ही पुढे आलात तर थोडी मोठी साईज आहे. $599 रेंज आहे. आणि आपल्याला यात्रे जाताना सगळ्यात जास्तीत जास्त सामान जे कॅरी करायला लागतं ती म्हणजे अशी बॅग आहे. तुम्ही ट्रेकिंगला पण वापरू शकता. तुम्हाला वेअर करून घालून दाखवतो ही बॅग. हे सगळ्यात चांगलं आहे बघा, इथे कमरेला पूर्ण सपोर्ट आहे याला. इट्स
त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सामान याच्यातनं घेऊन जाऊ शकता. आणि या बॅगची प्राईस आहे 2999, 3000 रुपयाच्या रेंजमध्ये बॅग आहे ही. पण याची क्वालिटी जर तुम्ही बघाल तर खूपच चांगली क्वालिटी आहे. मेन जी असते ती स्टिचिंग क्वालिटी, हे जर तुम्ही बघतात ते एकदम चांगली असते. मोस्टली बॅग जी आपली असते ती इकडनं फाटते, हे जे बंद असतात हे बंदच्या इकडनं फाटतात, पण याची स्टिचिंग क्वालिटी एकदम चांगली असते. त्याच्यामुळे तुम्ही किती वजन जरी टाकलं याच्यामध्ये तरी ह्या बॅगला काहीच होत नाही. तर अशा पद्धतीने वेगवेगळे डिझाईन्स बॅगमध्ये आहेत. स्टिचिंग क्वालिटी एकदम क्लास आहे याची. तुम्ही जास्तीत जास्त लोड याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर क्रॉस सेक्शनमध्ये आपण जी बॅग यूज करतो ती म्हणजे आहे या क्वालिटीची. आणि ही क्वालिटी आधी ती घालून दाखवू ही बॅग जरा. वाव मस्त. आणि एकदम तुम्ही बघाल तर एकदम वॉटरप्रूफ वाटते ही आणि लाईट वेट एकदम. आणि त्याच्या व्यतिरिक्त छोटे छोटे पाउचेस आहेत. बघा हा जो पाउच आहे आधी पकड जरा एकदम कॅमेरा. हा पाउच आहे मोस्टली आपण कमरेला यूज करतो. तुम्ही इथे कमरेला यूज करतो, जसं मी हा पाउच घातला आहे तसा हा पण तुम्ही यूज करू शकता. आणि याची प्राईज आहे 499. मित्रांनो आता आपण बघितलं बॅग 199 रेंज स्टार्ट होती आहे. आणि आत्ता जी आपण बॅग बघतोय ती 10,000 रुपयाची बॅग आहे. ती प्रॉपर ट्रेकर्स लोक जे यूज करतात तशी बॅग्स आहे ही. आधी ती आता जरा समजून सांग काय काय याच्यामध्ये आपण बॅगमध्ये ठेवू शकतो. हो, इकडे ना शूजचा सेट आहे खाली. yes. इकडे एक बॅग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्पेअरमध्ये काही कपडे, इथे विंटरचं स्वेटर दिसत आहे, इकडे अजून विंटरचंच काहीतरी एक्स्ट्रा आहे, टॉवेल ठेवू शकता. ही एक बॅग आहे, याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आणि स्लीपिंग बॅग पण आपण ठेवू शकतो. स्लीपिंग बॅग ठेवू शकतो, वरती खाऊचं सामान ठेवू शकतो. आणि हे पाण्याच्या बॉटलसाठी आहे. आणि इथे एक्स्ट्रा कप्पा आहे, त्याच्यामध्ये कॅमेरा, मोबाईल, पॉकेट वगैरे ठेवू शकतो. आणि इथे असं यांनी कप लावलाय, डेकेट लावून कप लावलेला आहे पाण्यासाठी. तुम्ही इथे हँग करू शकता. एक मिनिट पकडे आपण काढून दाखवूया बॅग. एवढी मोठी बॅग आहे. आणि या बॅगमध्ये सगळ्यात मेन सांगायचं म्हणजे कुठेही जाताना आपल्याला पाठीला सपोर्ट पाहिजे असतो, कारण याचं वजन खूप होतं. एवढी मोठी बॅग आहे, आपण जास्त सामान कॅरी करतो. याच्यामध्ये एक इथे मागे सपोर्ट असतो जेणेकरून आपल्या पाठीला पूर्ण आरामदायक असतो. मी घालून दाखवतो. हे अशा पद्धतीचे वेगवेगळी रेंज आहे याच्यामध्ये. तर तुमचे जसं कपॅसिटी असेल, तुम्हाला जसं बजेट असेल तुमचं, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता आपण एका सेक्शनमध्ये पोचलो आहे. इथे कपडे इथे डेकेथलॉनमध्ये आहेत. तुम्ही माझे बघतो तर शॉर्ट्स आहे. शॉर्ट्सची प्राईस जवळ 1499 म्हणजे 1500 रुपयामध्ये शॉर्ट्स आहेत. आणि इथे वेगवेगळे साईजेस अवेलेबल आहेत. त्याची आपण पहिले क्वालिटी बघूया. याची क्वालिटी तुम्ही बघाल तर जसं आपल्या कार्गोज ज्याला आपण म्हणतो, कार्गो पॅन्ट्स जसं असतात, शॉर्ट्समध्ये सुद्धा 6 packs मध्ये आहे ही. 1, 2, 3, 4, 5, 6 तर 6 packs शॉर्ट्स आहे. तर बऱ्याच वेळा आपण मॉल्समध्ये जातो तर आपल्याला पाहिजे तसे कपडे क्वालिटी मिळत नाही. तर इथे मेन मला तेच सांगायची, क्वालिटी एकदम सुप्रीम आहे. क्वालिटी प्राईस थोडीशी तुम्हाला जास्त वाटेल, 1500 रुपयाला शॉर्ट्स आहे. जशी शॉर्ट्स बघितली तशी आत्ता आहे. बघा कार्गोजमध्ये लाँग पॅन्ट आहे याच्यामध्ये इथे. आणि याची प्राईज आहे 2499. याला पाहिजे ते बघा, आधी तिने ओपन केलेलं आहे. पाहिजे तर आपण शॉर्टमध्ये सुद्धा याला कन्वर्ट करू शकतो. बस तेव्हा आता हा पोर्शन तिने काढून टाकला आहे आधी तिने. आणि याला आता आपण शॉर्टमध्ये कन्वर्ट केली आहे. जर पाय असेल तुम्ही परत याला अटॅच करून पॅन्ट बनवू शकता. तेव्हा आता ह्या ही जर शॉर्ट बघितली तर 599 रेंजमध्ये आहे. आणि याची क्वालिटी आपण बघूया. क्वालिटी खरंच चांगली आहे. ॲक्च्युली तुम्हाला वाटेल हा जो व्हिडिओ आहे हे ब्रँडिंग करतो आहे का मी त्यांचं स्पेशली, तर ब्रँडिंगसाठी हा व्हिडिओ नाही आहे. हा स्पेशली तुमच्यासाठी व्हिडिओ केलेला आहे, कारण तुम्हाला कळलं पाहिजे की आपण कुठेही जाताना कुठल्या कुठल्या पद्धतीचं सामान कॅरी करायला पाहिजे. तेव्हा इकडे लाईट वेट तुम्हाला जॅकेट पाहिजे असेल तेव्हा हा सगळ्यात बेस्ट आहे. 899 आहे आणि एकदम कमी वेट आहे. आणि तुम्हाला टी शर्टचं सुद्धा फील येतं आणि लॉंग तुम्ही जे स्लीव्स आपल्याला जे पाहिजे असतात बऱ्याच वेळा, कारण जेव्हा आपण जंगलातनं किंवा कुठेही ट्रेकिंगला किंवा फिरायला जातो त्या झाडी झुडपातनं जेव्हा जातो आपण किंवा आपल्याला उन्हातनं आपल्याला जायला लागतं बऱ्याच वेळा, त्यावेळेस आपले बॉडी टॅन होते. तर त्यासाठी आपल्याला लॉंग स्लीव्स असलेले सगळ्यात बेस्ट आहे.
तर 899 प्राईजमध्ये आपल्याला खूपच चांगली डील आहे ही. तसंच सेम बाजूला बघा, ग्रे कलरमध्ये आहे, फुल स्लीव्सचा टी शर्ट आहे आणि त्याची प्राईज आहे 599. मेली तुम्ही जर झिप क्वालिटी बघाल तर झिप क्वालिटी खरंच चांगली आहे त्याची. असे तुम्ही जर बघितलं इथे वेगवेगळे इथे कंपार्टमेंट्स आहेत प्रत्येकाचे इथे प्राईस पण दिले आहेत वरती. इथे सँडल्सचे आता सँडल आणि शूज ह्याच्यामध्ये आलो आपण आलो आहोत. शूजच्या याच्यामध्ये बघा, अँकलवाले शूज जे असतात ट्रेकिंगला किंवा कुठेही बाहेर फिरायला जातो तुम्ही जेव्हा फिरता रफ एरियासाठी, याची ग्रीप बघा माय कशी आहे. तर अशा वधीचे अँकलचे तुम्ही शूज घालू शकता. आणि जर तुम्हाला नॉर्मलवाले शूज बघायचे असतील तर बघा, हे नॉर्मलवाले शूज आहेत, ह्याची पण ग्रीप चांगलीच आहे आणि याची प्राईज आहे 999 प्राईज आहे. आणि इथे समोर जे आहेत ते सँडल्स आहेत, म्हणजे कुठली क्वालिटी ते आपण तुम्ही बघाल ते बघा. ग्रीप मेनली हे ग्रीप मला दाखवायची याची आणि क्वालिटी याची सुपिरियर क्वालिटी एकदम. हे बघा केचुआचाच ब्रँड आहे. तर इथे भरपूर व्हरायटी आहे, भरपूर कलर्स आहेत, तुमची रेंज पण तुमच्या वेगळ्या स्टाईलची असेल तर हे बघा इथे 4000 रेंज आहे. एकदम वाईल्ड कलर आहे, जंगल टाईप कलर एकदम ग्रीन मस्त. आदिती काय बघतीस तू? मी माझ्यासाठी बघत आहे ट्रेकिंगसाठी. तर हे लेडीज जे आहेत स्पोर्ट्ससाठी शॉर्ट्स आहेत, शॉर्ट पॅन्ट्स वगैरे आहेत, या बॅडमिंटनसाठी वगैरे असे स्कर्ट्स असतात. तर आदिती हे ओपन करून दाखव जरा. हे बघा याच्यामध्ये स्लीव्स सुद्धा आहेत आणि एकदम लाईट वेटमध्ये आहे, कलर पण छान आहे. याची प्राइस काय आदिती? याची प्राइस 399 आहे, म्हणजे 400 आहेत आणि याचे कलर्स आहेत. 399 मध्ये तुम्हाला बेस्ट क्वालिटी इथे आहे. याची रेंज किती आदिती या पॅन्टची? 199 2000 मध्ये रेंज आहे ही. मित्रांनो तुम्हाला आता ही रेंज थोडी मोठी वाटेल 2000 रुपयांमध्ये पॅन्ट, पण त्याचे जे आपले स्टिचेस असतात ज्यावेळेस आपण धावतो किंवा ज्यावेळेस आपण चढतो कुठलेही गड किल्ले त्यावेळेस हे कामास येतात, कारण बऱ्याच वेळा स्टिचेस फाटले जातात. तर हे तुम्हाला एकदम चांगली क्वालिटी असते इकडे, त्याच्यामुळे थोडीशी रेंज तुम्हाला जास्त वाटेल इकडे हीवाली. आत्ता आपण ज्या सेक्शनला आलो आहोत तो स्विमिंग सेक्शन आहे, त्यामुळे तुम्ही इथे गॉगल्स बघू शकता. वेगळ्या पॅटर्नचे गॉगल्स आहेत आणि स्विमिंग कॅप्ससुद्धा आहेत, लेडीजलासुद्धा स्विमिंग कॅप्स आहेत, तुम्ही या कॅप्स पण यूज करू शकता स्विमिंगला. त्यानंतर इथे इयरबड्स आहेत, हे बघा इथे इयरबड्स आहेत, पाणी कानात जाऊ नये म्हणून, जी 299 प्राईज आहे. गॉगलची जी प्राईज आहे ती इथे 299 स्टार्टिंग आहे गॉगल्स, आणि ही आता ही जी प्राईज आहे ती 699 प्राईज आहे याची. पण गॉगल्स माझ्या मते मी जर तुम्हाला रिकमेंड करेल गॉगल्स हे चांगल्या पद्धती क्वालिटीचे घालावे, कारण शेवटी डोळ्याच्या लेन्सेसचा प्रॉब्लेम ने तर होऊ शकतो, त्यामुळे क्वालिटी चांगली पाहिजे गॉगल्सची. आणि इथे स्विमिंग कॉस्ट्युम्स आहेत, तुम्ही कुठेही नदीवर गेलेत किंवा कुठे यात्रेला जात असताना किंवा ट्रेकिंगला जात असताना तुम्हाला समजा तिथे कुंड लागलं तर तुम्ही भिजण्यासाठी तुम्ही ते हे वेअरिंग करू शकता. आता हे बघा तुम्ही अंडर वॉटर तुम्ही इथे जाऊन 1 फूट खाली पाण्याच्या खाली बघू शकता. म्हणजे हे जे आहे ते कसं यूज करायला सांगतो, हा जो पोर्शन आहे तो असा घालायचा आणि ही जी नळी आहे इकडनं आपण श्वास घेतायचा, त्यावेळेस आपल्या तोंडाने श्वास घ्यायचा आहे. आणि तुम्ही हे गॉगल्स घेऊन खाली जाऊ शकता. यावेळेस ते नोज क्लोज आहे बघा याचं, कारण आपल्या तोंडामध्ये आपण ते वेअरिंग करतो. आता जर तुम्ही विचार केला तर फक्त आपण डेकेथलॉनमध्ये स्पोर्ट्सच मिळतं का किंवा ट्रेकिंगचंच मिळतं वगैरे फिरण्या मिळतं, तसं नाही आहे. आता हा टी शर्ट जो आहे माझा साईज आहे लार्ज किंवा एक्सेल मी यूज करतो, तर प्लेन टी शर्टमध्ये सुद्धा टी शर्ट्स आहेत
आणि त्याची प्राईस फक्त आहे बघा 259 rupees प्राईज आहे. ते एवढे कलर्स आहे त्यांच्याकडे. हा पण कलर छान आहे. तर मी तर आता कलर याच्यात 2-3 तर टी शर्ट घेतोच आहे आता, कारण मी बॅडमिंटनच्या रॅकेट क्लास. आता समोर जे आपल्याला इथे दिसतंय, इथे योगा मॅट आहे, तिकडे आपण जाणारच आहोत. हे स्केटिंगचं सगळं डिव्हिजन आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं जे योगा मॅट्स आहेत, जे कोण पण योगा करत असतील किंवा एक्सरसाइज करत असतील त्यासाठी बेस्ट आहे. याची प्राईस आहे 499. वेगळे कलर्स आहेत, वेगळे कलर्स आहेत, ब्लू, ग्रीन, पिंक. तुम्ही इव्हन हे यात्रे जाता पण यूज करू शकता. तुमच्या बॅगमध्ये इथे टाकून तुम्ही कॅरी करू शकता. एकदम लाईट वेट आहे. आणि हे जे डिपार्टमेंट आहे पूर्ण स्केटिंगचं आहे. स्केटिंग तुम्हाला 2 प्रकारचे असतात हे सांगायचं आहे. बघा आता ह्याचे जे व्हील्स बघितलं तर एका लाईनमध्ये व्हील्स आहेत. आणि हे जे आहेत ते 4-wheels स्केटिंग आहे, जे नॉर्मली आपण यूज करतो. सगळ्यात बेसिक स्केटिंग आहे ते. आणि याची प्राईस आहे 1299, 1300 rupees आहे पेअर. बघा आदिती काय चाललंय तुझं, हां जमतंय का तुला पडायची? वा आदिती, हे असं म्हणून मी आदितीला कुठे घेऊन जात नाही. हे असं गेलं की असं प्रकार चालू असतात तिचे. अगं ती किती लहान मुलगी चालवते बघ, आणि तू काय चालवतेस भैया. अतिशय अतिशय कॉमेडी, म्हणजे आता काय बोलायचं तुला आदिती. हे बघ तुझ्यासाठी ही सायकल बरोबर आहे. बघ ही मोठी सायकल आहे, ही मोठी सायकल आहे, मला वाटतं मोठ्यांसाठी असेल ही. हे बघ ही पण सायकल मस्त आहे, 899-9000 सायकल ही. तर आपण इथे आलो आहे जे छत्रीचं सेक्शन आहे, आणि एवढी मोठी छत्री आहे, ओढून बघूया आपण. एवढी मोठी आहे म्हणजे याच्यामध्ये भिजणारच नाही मला वाटतं. याची प्राईस आहे 699. जिमचे सुद्धा इक्विपमेंट आहेत इथे. तर आता आपण जिमच्या सेक्शनमध्ये आलो आहोत. इकडे आणि व्हिडिओ प्ले चालू आहे यांचा. जिमच्या सेक्शनमध्ये आलो आहोत. हे बघा ॲक्च्युली 2.5 kg डंबेल्स आहेत. ते जिमसाठी बघा आता इथे टी शर्ट्स आहेत, आपले असे नॉर्मल टी शर्ट्स असतात तसे. तुम्ही जिमला किंवा कुठेही बाहेर जाताना पण इव्हन हे घालू शकता. 499 फक्त प्राईस आहे आणि क्वालिटी खूपच चांगली आहे. बस इथे जॅकेट सुद्धा आहेत, एक जॅकेट घेऊन बघूया आपण. मस्त आहे का आदिती? एकदम मला म्हणजे सगळ्यात फिटिंग खूप चांगलं आवडलं. आणि लाईट वेट आहे, आतनं पण असं जाळी याला. आणि पॉकेटसुद्धा आहेत 2, त्या 2 पॉकेट्समध्ये एकदम कसं दिसतो आहे मी चांगला दिसतो. वेगळे कलर्ससुद्धा आहे त्याच्यामध्ये. आणि याची प्राईस आहे फक्त 899 rupees. 899. आता आपण आलेलो आहोत लेडीज डिपार्टमेंटमध्ये. तर बघा ना, इथून टी शर्ट्स आहेत लेडीजचे, ते 199 स्टार्ट आहेत. योग टी शर्ट किंवा जॉगिंगसाठी किंवा स्पोर्ट्स गेमसाठी. हे बघा हे लेगिन जेगिन्स आहेत, हे लोकसाठी आहेत पॅन्ट्स किंवा ट्रेकिंगसाठी पण ह्या चांगल्या आहेत, कारण याच्या स्ट्रीचेस आहेत ना एकदम टाईट असतात. तर शॉर्ट्स आहेत, 3/4 आहेत, स्लीवलेस आहेत जॉगिंगसाठी वगैरे, पॅन्ट्स आहेत डिझायनिंगमध्ये आहे, क्रॉप टॉप आहेत,
हे बघा फुल स्लीव्सचे टी शर्ट 399 आहे, कलर्स आहेत त्याच्यामध्ये. हा विंटरसाठी आहे. अच्छा, सेम कलर आहे, सेम कलर साठी वगैरे स्लीव्हलेस आहेत. काय बाबा, तुमची लेडीज ही मजा असते बाबा, भरपूर तुम्हाला वेगवेगळे स्टाईलचे कपडे असतात. मला कसं दिसेल? क्यों आवडला तो? हो ओके. मग आता काय, मॅडमला आवडला तर आपण आता काय म्हणणार मग? लेडीजची मला खरंच सांगायला खरंच मजा आहे, कारण वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे आहेत. आपण छान दिसेल, एकदम कूल दिसेल, कलर खूप छान आहे. आज काय खरं नाही माझं, हा स्पोर्ट्स आहे, बॅडमिंटन टेबल टेनिससाठी वगैरे. त्याच्यामध्ये ना स्वेट म्हणजे घाम आहे ना, अगदी ऍब्झॉर्ब करून घेतं, ऍब्झॉर्ब करून घेतं, तर गरम नाही होत, हलकं कापड आहे हे. तेव्हा इकडे लहान मुलांचे कपडे आहेत, बॉईज इथे कपडे आहेत, 149 पासून स्टार्टिंग आहे. सगळ्यात कमी कमी रेंज सुद्धा आहे इकडे, आणि क्वालिटी खरंच चांगली. हा 599 रेंज आहे. इथे तुम्हाला बघा MRP इथे 699 दिसेल, पण ॲक्च्युली ह्याची प्राईज आहे 499. आणि जर तुम्हाला ॲक्च्युअल प्राईज बघायचं असेल, इथे तुम्ही जेव्हा याल तेव्हा मोबाईलमध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करा डेकेथलॉनचा, आणि ॲपमध्ये तुम्ही याचा जो QR कोड, याचा जो बारकोड आहे, तो बारकोड स्कॅन करून बघा, तर तुम्हाला ॲक्च्युअल त्याची प्राईस दिसेल. कारण MRP नुसार तुम्ही जाऊ नका, की तुम्हाला वाटेल अरे 1000 रुपयाचा टी शर्ट आहे का, पण 1000 टी शर्ट नसेल तो, मे बी तो 500 किंवा 600 टी शर्ट असेल. तर असे छोटे छोटे साईजसुद्धा कपडे आहेत. तेव्हा इथे शॉर्ट्स आहेत लहान मुलांचे, कॅप्स. हे बघा, ही मुलगी आहे ना, ही मुलगी या सेक्शनमधनं बाहेरच पडत नाही. लेडीज सेक्शनमधनं कधी बाहेर पडणार तू? झालं की नाही, अख्खं बास्केट भरत आली तुझी. बापरे, हा कलर टिकवणार का तू आदिती? बघा, एक डाग पडला तरी मग नंतर घालता नाही येणार. फायनल डन. काय खरं नाही बाबा माझं आता आज. चला पुढे जाऊया मग आता काय. आणि इकडे सगळ्यात मोस्ट पॉप्युलर गेम काय सांगा सगळ्यांनी? यस, क्रिकेट. पॅड्स आहेत, जे क्रिकेटचे इकडे सगळे आहेत. क्रिकेटसाठी जर्सीजसुद्धा आहेत टेस्ट मॅच खेळण्यासाठी. शूज, टेनिस बॉल्स, बॅट्स. मस्त आहे क्वालिटी. सगळ्यात मेन म्हणजे इथे लाईट वेट पण थोडीशी आहे, आणि मागणं बघा, ह्याला पूर्णपणे असं स्ट्रक्चर कव केलेलं आहे. तुम्ही जर असं नीट बघितलं इकडनं, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. तेव्हा इकडनं तुम्ही बघितलं तर कव आहे स्ट्रोक चांगला बसण्यासाठी, आणि मागणं कट केलेलं आहे इकडे, म्हणजे वेट थोडं कमी केलेलं आहे बॅगचं. हे नी कॅप्स आहेत. आता आपण बऱ्याच वेळा आपण मॉल्सला जातो, पण जेंट्सला म्हणजे यंगर्स लोकांना आपल्याला ॲक्च्युली आर्मीचे कपडे टाईप आपल्याला आवडतात, ग्रीन कलर म्हणजे ज्याला आपण म्हणतो आर्मी स्टाईल. तर इथे बघा केवढं मोठं सेक्शन आहे यांच्याकडे. पॅन्ट्स बघा, इथे 1500 रुपयामध्ये कार्गो आहे, खूपच मस्त आहे. एक बघा ही पण छान आहे, इथं 999 आहे, खूप मस्त आहे, कापड तर खूपच चांगलं आहे. ॲक्च्युली आपण मॉल्समध्ये, बिग बझारमध्ये किंवा दुसरे कुठलेही डीमार्टमध्ये किंवा दुसरे कुठले तुमचे पॅन्टलून्स असेल तिथे जातो आपल्याला, पण त्याचे व्हेरिएशन्स मिळत नाही. आता केवढे व्हेरिएशन्स बघा इथे मागे. प्रत्येकाची वेळ प्राईज आहे 899 आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन दाखवायचं आहे की कुठेही आपण ट्रेकिंगला बाहेर जाताना आपण नाईफ ठेवतो स्वतःजवळ, वेगळ्या स्टाईलचे ते नाईफ्स आहेत. हे बघा इथे फोल्डेबलसुद्धा आहे हा.
खूपच प्रीमियम क्वालिटी आहे, 999 आणि इकडे असे हे पण आहेत की तुम्ही एक कमरेला बांधून वाईल्ड सफारी किंवा कुठेही फिरायला जाल. बा हे असे पॉकेट्स आहेत याच्याकडे, इकडे हे आपण असे बांधून, सॉरी असं आधी तुम्ही स्मार्ट इकडे आपण वेगवेगळे आपले इक्विपमेंट्स ठेवू शकतो. याच्यामध्ये नाईफ असेल, कॅमेरेज असतील, पैसे असतील, जे मेन मेन आपल्याला जे गोष्टी लागतात फिरताना त्या आपण याच्यामध्ये कॅरी करू शकतो. बेस्ट आहे सगळ्यात मी म्हणतो आहे, भरपूर सामान राहील याच्यामध्ये. आपण एका या ठिकाणी आलो आहे, आपण कॅब घातल्यानंतर रात्रीच्या वेळेस जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो कुठेही जाताना तर आपल्या लाईटचा प्रॉब्लेम होतो, आपल्याला नीट दिसत नाही. हे त्यांनी एक डिवाइस बनवलेलं आहे, याच्यामध्ये फक्त इथे क्लॅप करायचा असा, आणि इथे झाल्यानंतर तुम्ही कुठलंही लाईट तुम्ही ऑन करू शकता. रेड लाईट तुम्हाला पाहिजे तर सिग्नल काही द्यायचा असेल तर त्यासाठी हा यूज करू शकता, नाही तर तुम्हाला समजा टॉर्च पाहिजे तर टॉर्च येऊ शकता. याचेसुद्धा दोन प्रकार आहेत. तुम्हाला हाय टॉर्च पाहिजे तर हाय टॉर्च पण तुम्ही यूज करू शकता, आणि ऑफ पाहिजे तर ऑफ करू शकता. मला वाटतं सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे हे, म्हणजे तुम्ही कॅपला अटॅच करून तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करू शकता याला. मस्त. आणि तुम्ही बिलीव नाही करणार की याची प्राईस किती आहे, फक्त 299 रुपीज. फक्त एवढंच प्रोडक्ट आहे पण एवढं कामाचं प्रोडक्ट आहे. आता आपल्याला ट्रेकिंगला जाण्यासाठी सगळ्यात उपयुक्त असलेले लाईट्स मेन, की कुठेही तुम्ही बाहेर फिरायला जाता तर तेव्हा लाईटचा प्रॉब्लेम होतो, तर हा तुम्ही इथे बघू शकता. हे इथे जस्ट आपल्याला रॅप करायचं आहे आणि ह्याच्यानंतर ऑन ऑफ. तर आता याच्यामध्ये जो आहे तो सिंगल लाईट आहे, हा फक्त 299 आहे. तसंच इथे जर तुम्ही बघाल तर वेगळ्या स्टाईलचे लाईट आहे. हा रेड आहे, हा सिंगल आहे आणि हा डबल पॉवरचा आहे. असे वेगळे रेंज आहे इकडे, 299 स्टार्ट आहे आणि ते आपल्याला 2499 आहे रेंज. आणि हे जे लाईट्स आहेत हे मेन तुम्हाला दाखवायचे आहेत, ज्यावेळेस तुम्ही टेंट घेता त्यावेळेस या टेंटमध्ये तुम्ही हा लाईट अडकवायचा. आणि या चार्जेबल सगळे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला बॅटरीचा काही इश्यू नाही आहे याच्यामध्ये, तर हा तुम्ही हँग करू शकता. मगाशी जो आपण टेंट बघितला त्यामध्ये असा लाईट हँग केलेला होता, तर इकडनं तुम्हाला लाईट्स तुम्ही बाय करू शकता. हे गॉगल्स आहेत, कॅप्स आहेत. आदिती काय हे फोल्डिंग स्पून्स? ओके. आणि ही बॅग बघ ना, हँग करू शकतो आणि फोल्ड करू शकतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला वॉटर आपण कॅरी करतो कुठे फिरायला गेल्यानंतर, तर कुठे कशीही फोल्ड करू शकता तुम्ही इथे अशी. आणि इथे नॉब दिलेला आहे खाली, फोल्ड करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. बॅगेत टाकलं, पाणी भरलं, तुम्ही वरती हँग पण करू शकता. याला वरती हँग केलेलं आहे यांनी. बस कपॅसिटी पण दिलेली आहे, 10 लिटरची कपॅसिटी आहे याची. तर मित्रांनो, आता तुम्हाला वेगळे प्रोडक्ट दाखवलेले आहेत आणि तुम्हाला जर इकडचं आपल्याला प्रोडक्ट्स तुम्हाला आवडले असेल तर तुम्हाला इथे नक्की या. मेन सांगायचं म्हणजे आदितीने काय थांबले नाही आहे शॉपिंग करायचं. आदिती किती शॉपिंग केलेस तू आयुषसाठी? अगं सगळी बास्केट संपली, तू भरली ना तुझी? काही तुझ्यासाठी आहे, बॅग, वॉटर बॉटल, कॅप वगैरे, आणि अजून खाली बरंच काही पॅन्ट्स वगैरे आहे डेली यूजसाठी. आदितीने सॉलिड मला फाडलेलं आहे. आता बघूया आता आपण घरी जायला गेल्यानंतर. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सगळ्यांना शेअर करा. आणि या ठिकाणी या आणि वेगळे प्रोडक्ट तुम्ही बाय करा, म्हणजे तुम्हाला तुमची यात्रा सुखदायक तुम्हाला करता येईल. कुठे तुम्हाला ट्रेकिंगला जाताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपण शॉपिंग केलेली आहेत. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करूया एकमेकांना बाय.